ओझर मधल्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने आखाड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवर, त्याच्यामध्ये प्रामुख्याने विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेळकर, ह्या देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय बीवी अण्णा मांडे, माझ्यासमेत आलेले आदरणीय जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब, जिल्हा परिषदेचे गटनेते आदरणीय शरदराव लेंडे साहेब, अंकुशराव आंबले, मोहितजी डमाले, पापाशेठ खोत, जुन्नर नगरीचे उपनगराध्यक्ष अलकाताई फुलपगार, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे सर्व संचालक, आदरणीय बाळासाहेब खिलारी उपस्थित, गावातले आमचे सर्वच बांधव, माजी अध्यक्ष आदरणीय शाकूजी शेठ कवडे, शिरीषभाऊ बोरडे, सुरजी वाजगे, नांगरे गुरुजी, भाऊ देवडे, देवरामजी मुंडे साहेब, आदरणीय बाळासाहेब सावंत आणि उपस्थित माझ्या सर्व कुस्ती शौकीन मंडळी, अत्यंत सुंदर असं यावेळेचं यात्रेचं आखाड्याचं नियोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. अनेक मान्यवरांनी त्याचं कौतुकसुद्धा केलेलं आहे. या विघ्नहर्त्याची, आपल्या ओझर बाप्पाची, या सर्वांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद आहे. त्या गणरायाच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये भरभराट लागू आणि या गणरायाच्या चरणी जगन शेठ मी एवढीच प्रार्थना करतो की आदरणीय वल्लभ शेठ बेंके साहेबांची तब्येत अत्यंत चांगली हो आणि पुढच्या यात्रेला ते स्वतः इथे येऊ अशी मी त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. अनेक जणांनी हातभार लावला हा आखाडा अत्यंत सुंदर करण्यासाठी, विशेषतः भास्कर मास्तर, तुमचं कौतुक खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं. पहिलवानांना उचलून नाचतात असं मला ऐकायला मिळालं. पण एवढं निश्चय सांगेल, वय वर्ष 75 आहेत, ते प्रत्येक पहिलवानांना उचलत नाही, फक्त विजय पहिलवानांना उचलतात. आणि माझी खात्री आहे, एका खांद्यावर सत्यशीलदादा शेळकर, एका खांद्यावर मला उचलल्याशिवाय ते राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्व गावातल्या कुटुंबातले आपण व्यक्ती आहोत आणि भविष्यामध्ये चालत असताना या गणरायाने पुढं चालण्यासाठी, या तालुक्याला चांगल्या प्रकारचं सकारात्मक दिशा दाखवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद द्यावं एवढंच मी या प्रमी सांगू इच्छितो. या ओझर गावचा विकास आदरणीय वल्लभ शेठ बेंके साहेबांपासून तर आधीच्या नेत्यांपासून तर आत्यांच्या सर्वच नेत्यांपासून प्रत्येकाने केलेला आहे. पण बेंके साहेब सातत्याने महाराज सांगत असताना की हा मी केला असं नाही, हा गणरायाने मला आशीर्वाद दिला आहे आणि त्याच्यातून माझ्याकडून त्या करून घेतलेल्या आहेत असं कायम बेंके साहेब सांगत आलेले आहेत. आणि तोच आशीर्वाद गणरायाने माझ्या पाठीशी उभा राहू आणि माझ्या गावाच्या प्रति सेवा करण्यासाठी, माझ्या ह्या तालुक्यातलं पाणी राखण्यासाठी, माझ्या ह्या तालुक्यातली शेती पुरवण्यासाठी तो माझ्या पाठीशी उभा राहू अशीच मी अपेक्षा बाळगतो. आमचा सर्वांचा सत्कार केला त्याच्याबद्दल आभार मान. सर्वच नेत्या मंडळींच्या वतीने यात्रेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आय पक्षाच्या वतीने पण आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.